कोकोनट स्टक बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे चमच्याच्या सहाय्याने अशा रीतीने कुस्करून घ्यावेत. हे बटाटे कुस्करून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी घालावी. ही जिरे आणि मोहरी तडतडायला लागली की यामध्ये कढीपत्ता घालून घ्यावा. कढीपत्ता घालून झाल्यानंतर यामध्ये किसलेलं आलं, बारीक कापलेली हिरवी मिरची आणि किसलेलं खोबरं घालून हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यावं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावं. आपलं हे खोबऱ्याचं सारण अजून चविष्ट होण्यासाठी यामध्ये थोडासा लिंबू सुद्धा पिळावा. व लिंबू पिळून झाल्यावर हे मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यावं. आता यात बारीक कोथिंबीर घालून हे मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्यावं. हे मिश्रण साधारण 2 ते 3 मिनिट असंच परतवत राहावं. तयार झालेलं हे खोबऱ्याचं मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटलीवर काढून घ्यावं. आता हे मिश्रण थंड होईपर्यंत बटाट्याची कोटिंग तयार करून घ्यावी. ही बटाट्याची कोटिंग तयार करण्यासाठी कुस्करलेल्या बटाट्यामध्ये साधारण 2 चमचे काळी मिरी पूड, बेसन आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यावं. व हे तीनही पदार्थ घालून झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित रीतीने एकजीव करून घ्यावं. आता आपलं हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता ह्या तयार झालेल्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन त्याचा अशा रीतीने खोलगट आकार करून घ्यावा. आता या खोलगट आकारामध्ये तयार केलेले नारळाचे सारण टाकावे. व हे कोटिंग अशा रीतीने बंद करून घ्यावं. हे कोटिंग बंद करत असताना सारण बाहेर पडणार नाही याची दक्षता मात्र नक्की घ्यावी. आता आपले हे कोकोनट स्टक भरून तयार झालेले आहेत. एका गॅसवर तेल गरम करत ठेवावं. हे भरले गेलेले स्टक कॉर्नफ्लावर आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये बुडवून गरम तेलातून तळून घ्यावे. हे कोकोनट स्टक चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असेच तळत राहावे. आता आपले हे कोकोनट स्टक गोल्डन ब्राऊन झालेले आहे, म्हणजेच हे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. आता झाऱ्याच्या सहाय्याने यातील तेल व्यवस्थित रीतीने निथळून घ्यावं. व तेल निथळून झाल्यावर हे स्टक ताटलीवर एक वर्तमानपत्र पसरवून त्यावर काढून घ्यावे. यामुळे या स्टक मधील अतिरिक्त तेल निघण्यास मदत होते. तयार झालेले कोकोनट स्टक टोमॅटोच्या सॉसने सुशोभित करून घ्यावे. नंद जसोमती चितहरी.